गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत वर्ग नववा। यामध्ये आपल्याला मराठी घ्यायचा आहे आणि सातवा लेसन दुपार चालू आहे। तर या हेडिंग मध्ये पाठाचा सारांश या हेडिंग मध्ये झालेला आहे। लेखक आहे राजीव बर्वे। आता राजीव बर्वे या लेखकांनी असंच या पाठामध्ये सांगितलेलं आहे की प्रस्तुत पाठ हा मनात आलं म्हणून या पुस्तकातून घेतलेला आहे। पण दुपारच्या प्रहाराचे मनोहारी चित्रण सुद्धा आपल्याला या पाठामधून पाहायचं आहे। तर त्यामध्ये सकाळ झालेली असते आणि ही सकाळ आनंददायक अशी असते, उल्हासित असते। मग या सकाळच्या उल्हासित वातावरणानंतर दुपार होत असते। आपण उन्हाळ्याच्या दिवसानंतर पाहिलं तर दिवसामध्ये पाहिलं तर काय होते की या सकाळच्या उल्हासानंतर मग दुपारी जेव्हा मध्यान्ह होते तेव्हा ती ऊन अशी रखरखती असते आणि म्हणून या उल्हासानंतर अन्न प्रसन्नतेनंतर सूर्याच्या तेजाने तळपत असते पृथ्वी आणि या पृथ्वीवरील माणसे पशु पक्षी झाडे वेली हे सूर्याचं तेज जे वाजते म्हणजे उन्हाळ्यामध्ये जेव्हा मध्यान्हानंतर हे सर्व तळपत असते माणसे पशु पक्षी झाडे वेली हे सगळे या उन्हामुळे तळपत असतात आणि मग सुरू होते या विश्वाची या जगाची दुपार सुरू होते। मग यामध्ये सूर्याच्या तेजाने तेजाळून जातो हा सगळ्या आसमंत हा सगळा परिसर पूर्ण सूर्याच्या तेजाने तेजाळून जात असतो। म्हणजेच काय की प्रखर उन्हाने तो जळल्यासारखा होत असतो। माझ्याकडे डोळे वटारून पाहिलंस तर काय होईल, डोळे फुडून टाकेल किंवा या असा हा रौद्र रूप धारण केलेला सूर्य मग तो आपलं काम दररोजचं तो सारखंच करत असतो परंतु आपल्याला ते प्रखर ऊन वाटत असते कारण ऊन तापत असते आणि त्यावेळेस आपण जर आकाशाकडे म्हणजे सूर्याकडे पाहिलं तर आपले डोळेसुद्धा काय होत असते, भाजल्यासारखे होत असते। मग असं सूर्यनारायणाकडे न बघता येईल दिसतं ती दुपारचं वर्णन। मग आपल्या कर्तृत्वानं त्यांना दिपवून टाकलेला असतो आणि पृथ्वीला इतकं की त्यांच्याकडे पाहण्याची हिंमतसुद्धा होत नाही अशा पद्धतीचे ही दुपार असते। आणि म्हणून मग नंतर की कोणतंही झाड असो, वडाचं झाड असो किंवा पिपळाचं झाड असो तर त्या झाडावर काय हे पशुपक्षी बसत असतात आणि माणसेसुद्धा म्हणजे मनुष्य प्राणीसुद्धा हा काय करत असतो, उन्हामध्ये सारखं काम करून करून थकलेला असतो आणि मग तो झाडांची सावली पाहत असतो। तर वडाच्या झाड असो किंवा पिपळाचं झाड असो हे दाट असते आणि तिथे सावली असते, मग त्या सावलीमध्ये हा शेतकरी आपल्याला बसलेला दिसत आहे बघा। आणि तो शेतामध्ये सकाळी काम करायला आलेला आहे, सकाळी पूर्ण काम करून तो दुपारनंतर म्हणजेच 12 नंतर ऊन जास्त झालेली असते आणि तेव्हा तो झाडांचा आश्रय घेऊन विसावा घेण्यासाठी बसलेला आहे। तर अशा पद्धतीचं तो आपला या झाडाखाली बसलेला आहे आणि मग त्याच्या घरची जी लक्ष्मी असते त्याची बायको जी असते ती काय घेऊन येते, शिदोरी घेऊन येत असते आणि मग नंतर ती सुद्धा त्या झाडाखाली बसून आपल्या मालकाला ती वाढत असते। म्हणजेच मग दोघंही काय करत असतात, ते जेवण करत असतात आणि तिथे सुखदुःखाच्या गोष्टीसुद्धा चालू असतात, म्हणजेच तिथे थोडं त्यांना आरामदायक असं वाटत असते। तर अशा सुखदुःखाच्या गोष्टीसुद्धा ते करत असतात। मग आपल्या धन्याच्या कष्टाकडे ती मोठ्या कौतुकाने पाहत असते की माझा नवरा आहे सकाळपासूनचा आलेला आहे आणि तो थकलेला आहे अशा पद्धतीचं तिच्या मनामध्ये सारखं चालू असते। मग मोठ्या कौतुकाने ती पाहत असते आणि दुपारसुद्धा कृतकृत्य होऊन त्या माणसांकडे पशुपक्ष्यांकडे झाडांकडे पाहत असते
की तुम्ही आता विसावा करा अशा पद्धतीचं ही दुपार सुद्धा सांगत असते. मग त्यांना कृतकृत्य म्हणजे समाधानी होऊन ते सांगत असते. मग त्यांच्या डोईवरच्या वडाच्या झाडावरच्या पक्ष्यांचा किलबिलाटही आता थांबलेला असतो आणि फांदीवर ऊन लागणार नाही अशा झाडांच्या सावलीत विचारे पक्षी देखील त्या झाडांच्या सावलीमध्ये आश्रय घेत असतात. तर अशा पद्धतीने आपण आज प्रस्तावना घेतलेली आहे.